नवऱ्यानेच विकले बायकोचे शरीर सकाळचे नऊ वाजले तरी अजून स्टेशनची बस आली नव्हती मिहीर बराच वेळ बस स्टॉपवर वाट बघत थांबला होता आठची स्टेशनची बस आली का एक नाजूक आवाज त्याच्या कानावर पडला त्याने बाजूला बघितले तर काळ्या बुरख्यामध्ये झाकलेली एक मुलगी त्याला प्रश्न करत होती नाही मी पण कधीची वाट बघतोय ओ गॉड आज पण उशीर चला आज पण त्याचे ऐकावे लागणार ती स्वतःशीच बडबड करत होती मिरचे सगळे लक्ष आता तिच्यावर केंद्रित झाले होते बुरख्यामुळे तिचे फक्त डोळे सोडले तर काहीच दिसत नव्हते तिच्या डोळ्यामध्ये मात्र एक वेगळीच नशा होती तिची नजर मीरला आकर्षित करत होती बस आली ती ओरडली मीर एकदम दचकला आणि दुसऱ्या क्षणी त्याने बसकडे धाव घेतली गर्दीतून ढकलत का होईना मीरला एका पाठीमागच्या सीटवर जागा मिळाली तो जरा निवांत होऊन बसला बाजूला वळून बघितलं तर तीच बुरख्यातली मुलगी बसली होती ती मीरकडे बघत असली आणि ती तिच्या मोबाईलमध्ये गुंतून गेली त्याला तिच्या नजरेवरूनच जाणवले ती हसल्याचे इकडे तिकडे बघत असताना हळूच एक नजर मिहीर तिच्याकडे बघायचा उंच बारीक बांधा असलेली ती त्याला मात्र वेगळीच भासत होती इतक्यात बसचा जोरात आवाज झाला ड्रायव्हरने जोरात कचकन ब्रेक दाबला कुणीतरी आडवे आले असेल बहुधा सगळे मागचे लोक सरसकट पुढच्या लोकांवर आदळले तिचा मात्र तोंडाला बांधलेल्या बुरख्याची गाठ सुटली आणि तिची गोरीपान सुंदर डोळे टोकदार नाकाचा शेंडा आणि केशरी लिपस्टिक असलेले ओट अशी एक झलक पाहायला मिळाली त्या त्यावेळेची संधी साधली होती तिने पुन्हा तोंडाला बुरखा होता तसा नीट बांधला आणि मोबाईलमध्ये नजर वळवली मिहीर आता पूर्णत तिच्या विचारांमध्ये अडकत चालला होता तितक्यात दोघांनाही एकाच ठिकाणी उतरायचे होते तो स्टॉप आला कंडक्टरने बेल बाजवली आणि बस थांबली ती उतरली आणि तिच्या मागून मिहीरही उतरला दोघे रस्त्याच्या बाजूने घाईघाईने चालत होते ती समोरच्या आय टी पार्कमध्ये असलेल्या पहिल्या बिल्डिंगमध्ये शिरली मिहीरला पण तिथेच तिसऱ्या बिल्डिंगमध्ये जायचे होते तो तिच्या मागे चालत होता ही इकडे कुठल्या कंपनीमध्ये जात असेल या विचारत असताना त्याचे लक्ष घड्याळाकडे गेले एव्हाना खूपच उशीर झाला होता धावत धावतच मिहिरने ऑफिस गाठले आपल्या ठरल्या जागेवर लॅपटॉप उघडला आणि स्वतःचा दिनक्रम सुरू केला ईमेल्सची मोठी यादी बघून त्याने कॉफीकडे पाठ वळवली गरम कॉफीचा कप घेऊन पुन्हा जागेवर आला एक एक गोट घेऊन दिवसभराच्या कामाचे स्वरूप ठरवत होता पण अचानक नजरेसमोरून बुरखावाली मुलगी आठवली तिचा चेहरा काही केल्या डोळ्यासमोरून जात नव्हता ती खूपच सुंदर होती कुणीही तिच्या कोळ्या रूपाच्या जाळ्यात अडकेल इतकी मोहक होती ती आपल्याला परत दिसायला हवी लेट सी असा मनाचा समज घालत मिहिरने पुन्हा कामाकडे लक्ष वळवले दुपारच्या लंच ब्रेकला तो खाली कॅन्टीनमध्ये गेला जेवण आटपून कॅन्टीनच्या बाहेर फेरफटका मारत असताना त्याचे लक्ष समोरच्या कट्ट्यावर बसलेल्या मुलीकडे गेले तो आश्चर्यचकित होऊन पाहतच राहिला ती तीच बुरख्यावाली मुलगी होती निवांत एक सिगारेट फुकत ती उभी होती तोंडावरचा बुरखा उघडून सिगारेट शिलगावून बेधुंदपणे तो धूर आसमंत सोडत होती धूर सोडला की बुरखा झाकून घ्यायची की थोड्या वेळाने पुन्हा बुरखा उघडून परत सिगारेट शिलगवायची आजूबाजूची पर्वा न करता तिचे फुंकणे सुरू होते मिहीर हे दृश्य बघून पुरता खजील झाला त्याचे तिच्याबद्दल असलेले मत आता बदलले आपल्याला पहिल्यांदा पाताक्षणी आवडलेली मुलगी ही अशी सुट्टा मारते हे त्याला कुठेतरी पचायला अवघड जात होते तो तिथून नाराजीने निघाला आणि पुन्हा स्वतःच्या कामात डोके घालून बसला ऑफिसचे सगळे काम आटपून मिहीर घरी जायला निघाला तेव्हा घड्याळचा काटा नऊवर वर जाऊन पोहोचला होता पुन्हा एकदा रांगेत उभे राहून बस पकडायची आणि घरी जायचे म्हणजे भरपूर उशीर होणार शी कंटाळा आला या रोजच्या रगडलेल्या जीवनाचा काही वेगळे घडतच नाही इथे मिहीर मनातच बडबडत निघाला वैतागलेल्या मनस्थितीत बसची वाट पाहण्याच्या पलीकडे त्याला दुसरा काही इलाज नव्हता तितक्या समोरून बुरखावली लगबगीने येताना दिसली बस गेली का कुठली आत्ता तिने मिहीरला विचारले तसे त्याने नकारार्थी मांड लावली आणि शांत उभा राहिला तू कुठल्या कंपनीमध्ये काम करतोस दोघेही समवयी असल्याने तिने अरे तुरेनेच सुरुवात केली काय पोरगी आहे ही सिगरेट काय फुंकते ओळख नसताना माझ्याशी बोलते काय मिहीरला तिचा हा बेधडकपणा जरा खटकतच होता थोड्याच वेळात त्यांना अपेक्षित असलेली बस आली पुन्हा एकदा त्यांना एकाच सीटावर जागा मिळाली होती त्या दोघांमध्ये वरवरचा वाटणारा सवाद सुरू होता मिहीर हळुवारपणे तिच्या प्रश्नांची उत्तरे देत होता तिने त्याला स्वतःचे नाव सिमरण असे सांगितले कुठे राहतो काय करतो या टिपिकल प्रश्नांनी त्यांच्या देवाणघेवाण झाली तू सिगरेट वरतेस न राहून मिहीरने तिला विचारले ती क्षणभर बोलायची थांबली मग त्याला स्मित हास्य करून म्हणाली मी ओढते पण तू ओढत नाहीच वाटतं मला हे असलं सगळं नाही आवडत मिरच्या या बोलण्यावर ती मात्र खुदखुदून हसली जणू काही मोठा जोक झाला असावा इनोसंट गाय हां नुकताच शो ऑफ तिच्या अशा प्रतिक्रियेवर मिहिरच्या भुया उंचवल्या तो रागाने म्हणाला मी तसा मुलगा नाही तो भलताच तिच्यावर उचकला ती मात्र शांतपणे त्याच्याकडे बघत राहिली बस स्टॉप आला आणि ते दोघे उतरले जाताना एक दोघांची नजरा नजर झाली आणि आपापल्या वाटेला ते चालते झाले ती आता बऱ्याचदा मिहिरला दिसायची कधी बसमध्ये तर कधी कॅन्टीनच्या भोवती सिमरन स्वभावाने त्याला जरी खटकत असली तरी मनाने हवी हवशी वाटत होती कधीतरी वाटायचे बोलावे तिच्याशी पण तिची सिगारेट त्यांच्यामध्ये धूर पेटवत होती अचानक एका दिवशी त्यांची पुन्हा बसमध्ये गाठ पडली दोघेही एकाच सीटवर नुकतेच बसून होते तितक्यात मिहिरला ती सॉरी बोलली त्या दिवशी मी तुला तसे बोलायला नको हवे होते माझी चूक झाली मिहीर पण आता बोलता झाला इट्स ओके खरे तर मीच तो विषय काढायला नको होता दोघेही नजरेतून हसले त्यांच्या मैत्रीला आता नवीन पालवी फुटू लागली ऑफिस आणि बस या पलीकडे असलेली त्यांची मैत्री आता सोशल मीडिया फोन मेसेजवर रुजू लागली मिहिरला सिमरन आवडत होती तिलाही त्याची साथ हवी होती एक दिवस त्याच्या ऑफिसनंतर कॅफेमध्ये भेटायचे ठरले ठरल्या ठिकाणी दोघेही भेटले आणि त्यांच्या गप्पा सुरू झाल्या सुरुवातीला इकड तिकडच्या गप्पानंतर टॉपिक पर्सनल लेवलवर वळला तसा सिमरनचा मूड बदलला गोंडस चेहऱ्यावर आता नाराजीची छबी उमटली मिहिरने त्याच्याबद्दलची सगळी माहिती तिला दिली आता सिमरनची वेळ होती तेव्हा मात्र तिने टॉपिक बदलण्याचा प्रयत्न केला सिमरनची दुखरी नस मिहिरला शोधून काढायची होती आणि म्हणूनच त्याने तिला विश्वासात घेऊन बोलते केले सिमरनला सगळीच मुले एकसारखी मतलबी वाटत असली तरी मिहिरबद्दल वेगळाच आपलेपणा जाणवत होता कदाचित हा मुलगा आपल्याला खरंच समजू शकेल असे तिला वाटत होते आणि म्हणूनच तिने त्याला सगळं खरं काय ते सांगायचे ठरवले मी इथे पुण्यात एकटीच पेईंग गेस्ट म्हणून राहते नवीनच आहे हे शहर मला गावाकडे फक्त माझी अम्मी असते एका छोट्याशा घरात घर कसले ते तर एक कैदखाना आहे कित्येक वर्ष त्या बंद खोलीच्या आत अम्मीच्या किंकाळ्या बंदिस्त अम्मीने एका मुलाबरोबर लग्न केले त्याने या गावात अम्मीबरोबर संसार थाटायचे खोटे स्वप्न तिला दाखवले लग्नानंतरचे सुरुवातीचे दिवस ती मनसोक्त जगली तो दिवसभर घरीच असायचा तिच्या शरीराचा आनंद लुटत तिलाही त्याचा स्पर्श हवा हवा असा वाटे आम्हीने घरातून पळताना स्वतःबरोबर काही पैसे घेतले होते त्यावर त्यांचे पोट कसे बसे भरायचे आम्हीने कामाचा विषय काढला की तो खोटी कारणे देऊन तिला विश्वासात घ्यायचा आणि पुन्हा त्या दोन शरीरांचा खेळ सुरू व्हायचा एक दिवस मात्र सगळे पैसे संपले आणि तो कामासाठी म्हणून घराबाहेर पडला जाताना त्याने आम्हीला खोलीत ठेवून बाहेरून कुलूप लावून गेला आजूबाजूची वस्ती तशी चांगली नसल्या कारणाने तिनेही स्वतःला आत बंद करून घेतले दोन तीन दिवस झाले तरी तो काही परतला नाही आम्ही वेड्यासारखी त्या खोलीच्या दाराकडे डोळे लावून वाट पाहत होती पोटात अन्नाचा घास नव्हता त्यामुळे भुकेने फुर्ती व्याकुळ झाली होती नुकतीच पलंगावर अंग टाकून त्याच्या खोट्या आशेवर जिवंत होती त्या एका रात्री तिचा डोळा लागला असताना अचानक खोलीचे दार उघडण्याचा आवाज आला तिने आवाजाच्या दिशेने नजर फिरवली असताना त्या काळ्याकुट्टा अंधारात एक पुरुषी आकृती तिच्याजवळ येताना दिसली तिला वाटले तिचा असीम परत आला म्हणून ती वेळी त्या आकृतीच्या मिठीत सामावली पण दुसऱ्याच क्षणी तिला कळून चुकले की तो असीम नव्हता कोणीतरी दुसरा पुरुष तिला घाणेरडा स्पर्श करत होता कोण होता तो ती घाबरली आणि जोरात ओरडू लागली पण घशातून आवाज फुटत नव्हता अशक्तपणाने तिच्या शरीराची हालचाल होत नसल्याने ती त्याला झेडकारू शकली नाही तो नरादम तिला नको नको त्या ठिकाणी स्पर्श करत तिच्या अंगाची लक्तरे तोडत होता त्या स्पर्शाची तिला घृणा वाटत होती पण काही केल्या ती स्वतःला त्याच्या तावडीतून सोडू शकली नाही वाचण्याच्या आहारी गेलेला तो राक्षस तिच्या सर्वांगाशी खेळत होता होत्याचे नव्हते झाले आणि त्याने तिची अब्रू लुटली आता आपली यातून सुटका नाही या विचाराने ती नुसतीच पडून राहिली त्याच्या हिंसेला बळी पडलेली ती अनंत यातनांनी विवळत होती पण त्याने स्वतःची हवस पूर्ण होईपर्यंत तिच्या शरीराचा खुळखुळा केला त्याचे काम झाल्यावर तो हसत तिथून निघून गेला जाताना मात्र तिला बोलला माल अच्छा दियास आल्याने पुरा पैसा वसूल आम्हीला खूप मोठा धक्का बसला जणू काही तिच्या पायाखालून जमीन सरकावी आणि आकाश फाटून वीज कोसळावी तसा भास झाला तिच्या अस्तित्वाचे धिंडोडे उठले होते एका क्षणात हे इतकी विपरीत घडले की तिच्या कोवळ्या देहाच्या आणि नाजूक मनाच्या लह्या झाल्या होत्या सगळं शरीर वेदनांनी जड झालं होतं स्वतःचे शरीर कसेबसे सावरून ती उठली आणि पलंगाच्या बाजूला असलेली खिडकी उघडली आजूबाजूला खूप विचित्र लोक दिसत होते पैशांनी शरीर विक्री करणारे आम्ही रोज तिथून बाहेर पडण्याचा मार्ग शोधत होती पण कोणीतरी तिच्यावर नजर ठेवून होते नंतर तिला दिवस गेले आणि पोटातल्या बाळासाठी तिने हा मार्ग स्वीकारला तिचा असीम तिला धंद्याला लावून स्वतः फरार होता रोज कोणीतरी परका पुरुष त्या खोलीत येऊन तिच्या शरीरावर पैसे मोजत होता अम्मीने हे सगळं माझ्यासाठी सहन केले मी त्याच खोलीत लहानाची मोठी झाली तिला मनरूपी गिदाड आपल्या मनावर कधी झडप घालेल की काय अशी भीती वाटायची म्हणून जशी मी मोठी झाले मला सगळ्या गोष्टी कळू लागल्या तसे तिने मला कॉलेजच्या हॉस्टेलवर ठेवण्याची सोय केली तिला मला या सगळ्या गोष्टींपासून खूप दूर ठेवायचे होते एक दिवस तिने मला खुलीतून बाहेर काढले आणि गावाबाहेर असलेल्या कॉलेज हॉस्टेलवर रवाना केले त्यानंतर मी गावी कधीच परतले नाही अधून मधून आम्हीच मला भेटायला यायची मी न डगमगता परिस्थितीशी झुंजले पण आम्हीची आठवण आली की खूप रडायचे हातातल्या सिगारेटनी मनातल्या जखमेवर फुंकर मारायचे सिमरनच्या शब्दांची जागा आता डोळ्यातल्या अश्रूंनी घेतली होती मीर एकटक तिच्याकडे पाहत होता तिची कहाणी ऐकून त्याच्याही डोळ्यात पाणी आले बोलायला तोंडातून काही शब्द फुटत नव्हते तिचा हात आपल्या हातात घेऊन त्याने तिला धीर दिला बुरख्याच्या आत त्याला आता वेगळीच सिमरन दिसत होती त्याने विचार केल्यापेक्षाही वेगळी सिमरनच्या बाबतीत त्याचा अंदाज चुकला होता ती मात्र आता खंबीर वाटत होती डोळ्यातल्या अश्रूंमध्ये अन्यायाची चीड होती मिहिरने दिलेल्या धीराने ती सावरली चेहऱ्यावरचे हावभाव नीट करून म्हणाली आता मला चांगली नोकरी करून खूप पैसा कमवायचा आहे त्या भयानवासनेच्या जगातून अम्मीला बाहेर काढायचे स्वतःचं घर घेऊन अम्मीला तिथे खूप सुखी ठेवायचे आहे सिमरनच्या डोळ्यात आता नवीन झलक दिसली बाजूला ठेवलेला बुरखा पुन्हा अंगावर चढून ती म्हणाली चल निघूया उशीर होतोय घरी जायला मिरही तिच्याबरोबर निघाला दोघेजण आता मैत्रीच्या एका वेगळ्या वाटेवर एकत्र चालत होते मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद